महाराष्ट्र विधानसभा नियम 272 अन्वय हक्कभंगाची सूचना देण्यासाठी मी इथं उभा आहे। अध्यक्ष महाराज, वैधानिक विकास मंडळा संदर्भात दिनांक 26 जुलै 1984 रोजी तात्कालिक मुख्यमंत्री माननीय श्री वसंतदादा पाटील यांनी वैधानिक प्रस्ताव विधानसभा तसेच विधान परिषदेत सादर केला होता। साधारणतः सप्टेंबर 1984 मध्ये करार करण्यात आला आणि 56 राज्य पुनर्रचना कायदा तयार करत असताना 371(2) या अनुच्छेदानुसार विदर्भ व मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्यासाठी मान्यता देण्यात आली। 15 डिसेंबर 2020 रोजी या ठिकाणी सन्माननीय अर्थमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी वैधानिक विकास मंडळ लवकरात लवकर देण्यात येईल असा आश्वासन अध्यक्ष महाराज सभागृहाला दिलं होतं। आणि या सभागृहाच्या आश्वासनानुसार विधानमंडळाचे जे विशेष अधिकार आहे, जे विशेष अधिकाराची पुस्तिका 2018ची माझ्या हातात आहे, त्यानुसार अध्यक्ष महाराज सभागृहामध्ये अशा पद्धतीचं खोटं आश्वासन देता येत नाही। आणि म्हणून सभागृहामध्ये ज्या संदर्भामध्ये हे आश्वासन देण्यात आलं आहे, हा या सभागृहाचा हक्कभंग आहे। या सभागृहाच्या पवित्र सभागृहात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न करणे अध्यक्ष महाराज हा निश्चितपणे अवमान, सभागृहाचा अवमान या सदराखाली येतो। आणि म्हणून माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आपल्याकडे हक्कभंगाच्या संदर्भातले 1957 पासूनची पुस्तिका आहे, ती पुस्तिका आपण मी वाचून दाखवत नाही, पण 1957 पासूनच्या पुस्तिकेमध्ये सभागृहाचा अवमान असेल, सभागृहामध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न करणे असेल, हा आमचा हक्कभंग होतो। हा हक्कभंग कृपया आपण स्वीकारावा आणि स्वीकारून 29 सदस्यांना उभं राहण्याच्यासाठी आपण आम्हाला आदेश द्यावा। 29 सदस्य उभे राहतील आणि 29 सदस्य उभे राहिल्यानंतर हा हक्कभंग आपण समितीकडे पाठवावा।